नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रार्थना यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आमच्या टेमुनी शहरामध्ये डीजेवर नाचते म्हणून तुला ह्या गाण्याचं आम्ही शूट करतो मित्रांनो. आणि इथं बघू शकतो म्हणून दाखवत आहे नेमकं शूटिंग कशा प्रकारे चालू इथे. प्रोडक्शन मॅनेजर योगेश बोर्डे, गीतकार आकाश हातबुडे, संगीतकार शुभम पवळ, कोरिओग्राफर प्रदीप भोडके, आकाश चंदन शिवे, सहदिग्दर्शक सिद्धेश्वर राजगिंडे, संतोष आवटी, कॅमेरामन प्रताप नवले, व्यवस्थापन ऋषी बोराडे, मानवसेवा मंडळ जय सावता दुर्गा उत्सव समिती, आणि सरांनी जे विशेष आभार मानलेले आहेत त्यामध्ये चंदन बाबा संस्थान टेंभुर्णी, श्री दत्त संस्थान टेंभुर्णी, रेणुका माता संस्थान टेंभुर्णी, आश्रमशाळा टेंभुर्णी, ग्राम संसद कार्यालय टेंभुर्णी तथा टेंभुर्णीचे सर्व ग्रामस्थ या अशा पद्धतीनं या गीताचा संपूर्ण कास्टिंग डायरेक्टर म्हणून योगेश बोर्डे हे या ठिकाणी आहेत. आणि योगेश बोर्डे हे सरांचे विद्यार्थी आहे की सर ज्यावेळेस घोडके सर बावने पांगरी या ठिकाणी शाळेवर शिक्षक म्हणून होते त्यावेळेस त्यांच्या संपर्कात ते आले. आताच योगेश बोर्डे बद्दल सर सांगत होते की हा कलाकार आज आपल्या टेंभुर्णीकरांना जरी छोटा कलाकार वाटत असला नवीन असल्यामुळं, परंतु योगेश बोर्डे या कलाकारांनी नागराज मंजुळे यांच्यासोबत यांच्या एका चित्रपटात देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचा मानस असा होता की नागराज मंजुळेंना ते या ठिकाणी घेऊन येणार होते, परंतु कामाच्या व्यापामुळे त्यांना तेवढा वेळ त्यांना देता आलेला नाहीये. असो, त्या निमित्तानं इथं एक फार मोठा कलाकार या मातीतला बावने पांगरी म्हणजे आसरखेडा आसन, बावने पांगरी आसन हे टेंभुर्णीचे आम्ही सरद समजतो. आणि निश्चितच घोडके सरांच्या माध्यमातून हा एक कलेमधला एक रत्न त्यांनी तयार केला. आणि गुरुचा सगळ्यात मोठा सन्मान जर कोणता असेल तर त्यांचं म्हणणं होतं की या गीताला दिग्दर्शन घोडके सरांनी द्यावं आणि योगेश बोर्डेनं तो मान तो सन्मान आपल्या गुरुला दिलेला आहे. निश्चित या माध्यमातून आज घोडके सरांच्या कलेचा देखील खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मान झालेला आहे. मी पुनश्च एकदा या गीताच्या चित्रकरणासाठी उपस्थित झालेले सर्व स्टाफ, त्यांचे सर्व कलाकार ज्यांचे नाव देखील या ठिकाणी माझ्यापर्यंत आले नसन, जे मुख्य कलाकार आहे मंजुळाच्या भूमिकेमध्ये या गीताचं नाव जे दिलेलं आहे त्यांनी डीजेवर डॉल्बी डीजेवर नाचती मंजुळा, तर मंजुळाच्या भूमिकेत भारती हिरवडे हे त्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं जे मेकअपचं सगळी धुराजी सांभाळलेली आहे आमच्या इथल्या मेकअप मॅन रेवती आवटी मॅडम यांनी सांभाळलेली आहे, त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि वाजती या डॉल्बी डीजेवर नाचती मंजुळा. आणि हे गीत स्वतः घोडके सरांनी तर याचं दिग्दर्शन हे संतोष घोडके सर करणार आहे. आणि या गीताच्या चित्रीकरणाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित अगोदर थोडक्यात आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी करणार आहे आणि लगेच चित्रीकरणाच्या कार्यक्रमाला त्यांचं सुरुवात होणार आहे. तर या कार्यक्रमासाठी जे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये आमच्या प्रमुख अतिथीच्या रूपात यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती करतो. या मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं मी चंदन छाया संगीत क्लासेस तद्वतच आमच्या मानवसेवा मंडळातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम या ठिकाणी संत चंदन बाबा यांच्या मूर्तीच्या पूजनासाठी आदरणीय भाऊसाहेबजी देशमुख आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पी जी तांबेकर सर यांना मी विनंती करेन की त्यांनी या मंदिरात जाऊन संत चंदन बाबा यांच्या मूर्तीचं पूजन करावं, त्या ठिकाणी शाल आणि पुष्पहार त्यांना अर्पण करावा. संगती पावावे द्वारे रक्षावे
डी जे आणलेला आहे तिथे आता पाहू शकतो आपण. हे ऍक्टर आणि घोडक्याच्या या ठिकाणी डायरेक्शन करत आहे पाहू शकतो इथे. आणि सर पहिला सीन घेते इथे सर पहिला सीन या ठिकाणी समजून सांगत आहेत या ठिकाणी डीजेवाल्यांना. इकडे आमच्या टेमूचे पत्रकार राज भाले साहेब आणि इकडे डिस्कशन चालू आहे त्यांचं शूट संबंधित डिस्कशन करत आहेत ते. तू एक तिथे राहते करा मस्त लग्नाला आहे तुम्ही साऊंड वाला कोण होता आपला दादा